कन्या राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 2024 या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत. प्रामुख्यानं 10 ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 12 ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय. 17 ऑक्टोबर या दिवशी सूर्य ग्रह तुळा राशीमध्ये येतोय. 20 ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय. 29 ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय. मग या झालेल्या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका कुठल्या पद्धतीचा परिणाम असेल? एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत, कितीही धावपळ केली तरी पैसा आता टिकत नाही आहे, व्यवसाय करावा की नोकरी करावी, मुलांचं शिक्षण झालं आहे अजून नोकरीच लागत नाही आहे, विवाहाचं अगदी वय उलटून गेलं आहे, मनासारखी वधू प्राप्ती होत नाही, वरही मिळत नाही आहे, मग या प्रश्नांची उत्तरं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे उत्तरं मिळवू शकतात आणि जीवनातील संकटांना नक्कीच कमी करू शकतात. प्रथमस्थानाचा स्वामी बुध देवता हा 10 ऑक्टोबरला तुळा राशीमध्ये विराजमान होतोय आणि शेवटचे 2 दिवस म्हणजे 29 तारखेला तो पुनश्च राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये जातोय 2-3 दिवस. मग अशा वेळेला लग्नेश धनस्थानामध्ये असेल तर कुठल्या प्रकारची फलप्राप्ती आपल्याला होते? प्रथम स्थानाला तनुभाव म्हटलेलं आहे, यशाचं सुखाचं कारक स्थान म्हटलेलं आहे आणि द्वितीय स्थानाला धनभाव म्हटलेलं आहे. आपलं पूर्वार्जित धन आपल्याला पुनश्च प्राप्त होणे, संपत्तीच्या बाबतीत आर्थिक समस्या सगळ्या मिटणे, त्याचबरोबर काही देवाणघेवाण असेल, कौटुंबिक वातावरणामध्ये काही कलह तयार झालेला असेल तर त्याच्यामध्ये गोडीनं मार्ग निघणे आणि त्यामध्ये वाद मिटून तुमचा जो काही हिस्सा आहे, तुमचा जो काही भाग आहे आर्थिक तिचा, तो तुम्हाला या महिन्यामध्ये सहज उपलब्ध होऊ शकतो 10 तारखेच्या नंतर. फक्त या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबातील लोकांना घेऊन पुढे चालायचं ही गोष्ट बाकी विसरू नका. द्वितीय स्थानामध्ये सूर्यग्रह तुळा राशीमध्ये विराजमान आहे 17 ऑक्टोबरपासून पुढे. मग आता बुध आणि सूर्य तिथे आल्यानंतर बुधादित्य नावाचा योग तयार झाला. मग आपल्या बुद्धीच्या जोरावरती काही मनामध्ये नियोजन करून ठेवलेलं आहे, परिवारासाठी काय हवंय, काय नको आहे, किंवा कुठल्या प्रकारचा व्यवसाय करावा, व्यापार करावा, त्याला एक विशेष अशी चालना मिळत नव्हती ना, त्याच गोष्टीचा खऱ्या अर्थानं मुहूर्त या महिन्यातनं 17 तारखेच्या नंतर अतिशय प्रकर्षानं होताना तुम्हाला जाणवेल. तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय, भावंडांचं स्थान म्हटलेलं आहे, जवळच्या छोट्या मोठ्या प्रवासांचं स्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ देवता एकादश स्थानामध्ये 20 ऑक्टोबरला विराजमान आहे. नव्या ओळखी होणार आहेत, लहान भावांमधील मोठ्या भावांमधील दुरावा दूर होऊन अगदी प्रेमाचं वातावरण तयार होणार आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन, श्रेष्ठांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये कामाच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं तुमचा प्रवास होणार आहे. वाहन सुखाची प्राप्ती सुद्धा या महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांना अनुभवायला मिळेल. चतुर्थ स्थान, या चतुर्थ स्थानामध्ये धनुराशी विराजमान आहे. स्वामी गुरुदेवता हा भाग्य स्थानामध्ये गेलेला आहे. आपल्या आईला घेऊन कुठेतरी तीर्थयात्रेला जाणे, धर्म कर्माचं कार्य घडवणे, ध्यान करणे, त्याचबरोबर चांगल्या गुरूंची प्राप्ती होणे, त्याचबरोबर जे कन्या राशीचे जातक आहेत त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण होणे, त्याचबरोबर एखाद्या ग्रंथाचं प्रकाशन करणे, त्याचबरोबर आपण जे म्हणून काही मिळकतीचे आर्थिक दृष्ट्या जे म्हणून काही प्रश्न असेल त्यातनं मार्ग काढू शकाल.
वृद्ध लोकांसाठी आरामासाठी हा महिना अतिशय चांगला आहे. गृहसौख्याच्या दृष्टीनं एक नवीन पाऊल तुम्ही टाकाल ही गोष्ट तुम्हाला अनुभवायला येईल. पंचमस्थान, पंचमस्थानाला संततीचं, विद्येचं, शिक्षणाचं, उपासनेचं, बुद्धीचं या गोष्टींचं स्थान म्हटलंय. त्याचबरोबर करमणूकसुद्धा या स्थानावरनं पाहिली जाते. आता या स्थानाचा स्वामी षष्ठामध्ये आलेला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठं ओझं घ्याल. लोकांना दाखवण्याच्या नादामध्ये मी किती करतो, मला कसं करायचं, लोकांच्या समोर मोठेपणा करण्याच्या नादामध्ये त्रासात संकटात पडू शकतात. दुसऱ्याची बरोबरी करू नका हे सांगणारा हा महिना आहे. करमणुकीसाठी पैसा खर्च होणार आहे. जे जातक विशेष करून करमणुकीच्या प्रणयाच्या संदर्भामध्ये, कुठल्या खेळाच्या संदर्भामध्ये, सट्ट्याच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर विशेष करून ज्या जातकांना लॉटरीचं तिकीट काढण्याची आवड आहे, विपरीत योग शनी महाराजांनी षष्ठामध्ये केलेल्या अचानक अशी मोठी धनप्राप्ती तुम्हाला तो करून देऊ शकतो. शांततेत घेतलेला निर्णय तुमच्यासाठी उत्तम आहे. शिक्षणात थोडेसे चढ उतार अडथळे जाणवतील. षष्ठे षष्ठामध्ये आहे, वाताचा रोग थोड्या प्रमाणात बळावू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे शरीर व्याधी पीडा, महत्त्वाची एखादी वस्तू गहाळ होणे, चोरीला जाणे, आपल्या महत्त्वाच्या वस्तूंकडे लक्ष द्या. ओटी पोटाच्या संदर्भामध्ये विशेष करून स्त्रियांना शरीर पीडा जाणवेल. ही गोष्ट आपण जर ओळखून घेतली तर मग काय विचारायचं. सप्तम स्थानामध्ये राहू ग्रह विराजमान आहे. हे स्थान पती पत्न्याचं म्हणजेच पती पत्नी सौख्य विशेष करून या स्थानावरती पाहिलं जातं. याला जाया भाव म्हटलेला आहे. आता राहू ग्रह इथे विराजमान, या स्थानाचा स्वामी गुरुदेवता भाग्यात आहे. पती पत्नींमधील वैमनस्य दूर होतील. अगदी एका विषयावरती ठाम एकमत तुमचं मांडेल. व्यापारामध्ये वृद्धी, त्याचबरोबर कोर्ट केस कचेरीच्या लाभामध्ये विशेष असं यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. त्याचबरोबर भागीदारीमध्ये जर काही तुम्हाला पुढे निर्णय घ्यायचा आहे, तो व्यवसाय तुम्हाला वाढवायचा आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जे जे म्हणून काही निर्णय असतील ते उत्तम आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी विवाह निश्चित होण्यासाठी सुद्धा या महिन्यामध्ये उत्तम संधी प्राप्त झालेली आहे. या दृष्टीने पुढे चला हे सांगणारा हा महिना. अष्टमस्थानाला तुमच्या आयुष्याचं स्थान म्हटलंय. विशेष करून आपल्या जीवनामध्ये अचानक अशी मिळणारी धनप्राप्ती या स्थानावरनं पाहतात. आता अष्टमेश लाभात गेलाय, त्यामुळे अचानक अशी धनप्राप्ती होण्याचा योग. विशेष करून गाडी वाहन तुम्ही हळू चालवा, नेटानं चालवा, जपून चालवा ही सांगणारा गोष्ट. एखाद्या बँकेकडनं कर्ज मिळावं अपेक्षा असेल ते सुद्धा या महिन्यामध्ये तुमचं पूर्ण होऊ शकतं. विम्याचे काही पैसे येणं बाकी असेल ते सुद्धा मिळू शकतात. भाग्यस्थान, भाग्यस्थानाला नवमस्थान म्हटलेलं आहे. या स्थानामध्ये गुरुग्रह येऊन विराजमान झाला आहे, त्यामुळं ध्यान, परोपकार, भगवंताची सेवा, शिक्षणासाठी दूर प्रवासाला जाणे, शिष्यवृत्तीचे पैसे मिळणे, नोकरीच्या दृष्टीनं कंपनीनं आपल्याला बाहेर पाठवणे, या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये अनुभवायला येतील. दशमस्थान, इथे मिथुन राशी विराजमान आहे. स्वामी बुध देवता धनस्थानातनं पराक्रमामध्ये येतो, त्यामुळे मान मरातब वाढवणार आहे. उद्योग धंद्याला बुद्धीची जोड मिळणार आहे. याचबरोबर अधिकार असेल, हुद्दा असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, यामध्ये तुम्हाला एक उच्च असं स्वरूप, उच्च अशी जबाबदारी प्राप्त झाल्यामुळे तुम्ही मिळालेल्या यशानं हुरळून जाल. पाय जमिनीवर ठेवा. समाजकारण करत असताना घरच्यांचा सुद्धा विचार घ्या. राजकारण करत असताना आपल्याला अनेक शत्रू तयार होतील, ही गोष्ट तुम्हाला महत्त्वाची जपावी लागणार आहे. म्हणून राजकारण करत असताना जे जे म्हणून काही शत्रू असतील, या सगळ्यांना आपलं मित्र कसं करून घेता येईल. समौ शत्रूच मित्रेच, म्हणजेच काय, शत्रूला जर मित्र केलं तर आपली याच्यात अजून प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आहे. एकादश स्थान, याला लाभस्थान म्हटलं गेलेलं आहे. मग लाभाच्या दृष्टीनं इथे मंगळग्रह विराजमान होतो आहे. 20 ऑक्टोबर या दिवशी जरीही तो कर्क राशीचा असला, तो जमिनीची प्राप्ती करून देईल, वाहनाची प्राप्ती करून देईल, अपेक्षा पूर्ती करील. फक्त विशेष म्हणजे या महिन्यात कोणालाही पैसे उसने देऊ नका.
व्ययस्थान याला मोक्षस्थान म्हटलं गेलेलं आहे, खर्चाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा 17 तारखेनंतर द्वितीय स्थानात आहे. परिवारासाठी पैसा खर्च होणे, कुटुंबासाठी काही आर्थिक ज्या काही महत्त्वाच्या जमेच्या बाजू आहेत त्या तुम्ही मार्गी लावू शकतात. त्याचबरोबर कोणाच्याही आर्थिक विशेष म्हणजे कोणाच्याही भांडणामध्ये सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका तुम्ही बजावू नका. आणि स्वतःचे पैसे घालून जर करायला जाल गणपती होईल मारुती. सगळ्या संकटांपासून दूर राहा हे सांगणारा महिना. कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 7 आहे. शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे. शुभ दिवस कुठले आहेत आपल्यासाठी? 1 तारीख आहे, 2 तारीख आहे, 29 तारीख आहे आणि 30 तारीख आहे. अशुभ दिवस कुठले आहेत आपल्यासाठी? 23 तारीख आहे, 24 तारीख आणि 25 तारीख आहे. मंत्र देतो तुम्हाला या महिन्यासाठी, ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं, शुभत्व प्राप्त व्हावं यासाठी हा मंत्र आहे. मंत्र आहे ओम श्रीम क्लीम सौम महालक्ष्म्यै नमः. या मंत्राचा जप करा, नक्की आपले विघ्न दूर होतील. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.